हिंद मित्रांनो तर आत्ताच ॲन्सर की आलेली आहे बघा आणि या ॲन्सर कीमध्ये बऱ्याच लोकांनी त्यांचे ॲन्सर्स चेक केलेले असतील किती मार्क्स पडतात ते चेकआउट पण केले असतील बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला मेसेज पण केले त्याचबरोबर टेलिग्रामवरती मी एक पोल तयार केलेला होता त्या पोलच्या मार्फत पण बरेच माहिती कळलेली आहे की विद्यार्थ्यांना साधारणतः किती मार्क्स आहेत आणि त्या आधारावरती मी काय करत आहे तर ही एक कट ऑफची रेंज मी सांगत आहे आता ही कट ऑफची रेंज आहे असेच असेल असं नाही आहे याच्यामध्ये दोन तीन एक दोन मार्काचा फरक असू शकतो बट ज्यांना मेन्सच्या अभ्यासाची सुरुवात करायची असेल तर ता त्यांनी कशाप्रकारे सुरुवात करायची आहे त्या बाबतीमध्येच काय आहे तर थोडा कट ऑफ इम्पॉर्टंट राहतो त्यामुळे बऱ्याच चॅनलच्या मार्फत कट ऑफची व्हिडिओज लेक्चर्स बनवले जातात तर तशाच पद्धतीचं हे आहे याच्यामध्ये फक्त मी थोडं काय केलेलं आहे की ऍक्युरसी मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करतो की जो काही कट का ऑफ लागेल तो काय असेल तो मी तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करत आहे बी अॅक्युरेट देण्याचा प्रयत्न करत आहे आता आपण जर मागच्या वर्षी दोन हजार एकवीसचा जर कट ऑफ बघितला तर जागा थोड्या वेगवेगळ्या होत्या म्हणजे एस टी आयच्या जागा जास्त होत्या त्याचबरोबर जास पी एस आयच्या जागा कमी होत्या आत्ता पी एस आयच्या जागा काय आहे तर जास्त आहेत आता बघा मागच्या वर्षी जर बघितलं दोन हजार एकवीसचा कट ऑफ त्रेपन्न पॉईंट पंचाहत्तर ए एस ओचा हो होता त्याचबरोबर एस टी आयचा जो होता तो सेहेचाळीस पॉईंट पन्नास होता आणि पी एस आयचा जो होता तो अठ्ठेचाळीस पॉईंट पंचवीस होता आता एस आर ओ मग सब रजिस्टर ऑफिसरचं पद जा आता नवीन ॲड केलेलं आहे त्यामुळे त्याच्या जा जागा ज्या आहेत आत्ताच्या ज्या दोन हजार बावीसच्या जा जागा जा जर जा 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 विचारात घेतल्या तर ए एस ओच्या बेचाळीस आहेत एस टी आयच्या सत्याहत्तर आहेत पी एस आयच्या सहाशे तीन आहेत आणि एस आर ओ म्हणजे सब रजिस्टर ऑफिसरच्या अष्ट्याहत्तर आहेत आता पेपर थोडा काय होता तर पेपर थोडा टफनेस बऱ्यापैकी होता व विद्यार्थ्यांना तो टफनेस जाणवलेलाच असेल त्या आधारावरती आपण डायरेक्टली वरती जाऊ बघा आता ए एसओचा जर कट ऑफ आपण इथं बघितला तर ए एसओचा जो कट ऑफ आहे थोडा हायर लागू शकतो कारण जागा काय आहे तर जागा इथं कमी आहेत जो कट ची रेंज असणार आहे ती पंचावन्न ते अठ्ठावन्नच्या रेंजमध्ये ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स आहे ते काय तर ए एसओसाठी क क्वालिफाय असणारच आहेत आणि त्याचबरोबर बाकीच्या बऱ्याच परीक्षा ज्या आहेत मी एस टी एचसाठी पण येऊ शकतात पी एस एसाठी पण येऊ शकतात इवन दो सब रजिस्टरसाठी पण ते क्वालिफाय असू शकतात मी कट ऑफ पहिल्यांदा सांगतो जे ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स जे असणार आहेत पंचावन्न ते अठ्ठावन्नच्या रेंजमध्ये असतील त्यांनी काय करायचं का आहे तर ते एस ओसाठी क्वालिफाय असणार आहेत आणि याच्यामध्ये एखाद्या दुसऱ्या मार्काचा फरक होऊ शकतो बट ही रेंज काय तर फिक्स असू शकते बघा त्याच्यानंतर एस टी आयसाठीचा जो कट ऑफ बघितला तर एस टी आयचा कट ऑफ जो असेल ते बावन्न ते पंचावन्नच्या रेंजमध्ये असेल हा अष्ट सत्याहत्तर जागांच्यासाठीचा हा कट ऑफ असणार आहे पी एस आयच्या सहाशे तीन जागा आहेत पी एस आयच्यासाठी बघा साधारणतः कट ऑफ जो असेल तो सेहेचाळीस ते एकोणपन्नासच्या रेंजमध्ये असू शकतो हा पी एस आयचा कट ऑफ आता याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना पंचेचाळीस प्लस मार्क्स आहेत आणि जे पी एस आयचं प्रिपरेशन करत असतील तर त्यांनी प्रिपरेशन आहे तसंच कंटिन्युअस ठेवलं तरी जाईल काही प्रॉब्लेम नाही आहे आणखी एक सगळ्यात महत्त्वाचं शेवटी मी सांगणार आहे की तीस एप्रिलला पण तुमची काय असणार आहे तर कंबाईनची परीक्षा असणार आहे मग त्याच्यासाठीची स्ट्रॅटजी पण कशी असणार आहे ते पण मी तुम्हाला याच्यानंतर सांगेल तत्पूर्वी एज्युकेट इंडिया ग्रुपचं मोबाईल ॲप्लिकेशन आहे लिंक काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंक म्हणजे तो ॲप्लिकेशन डाउनलोड करा नंबर ऑफ कोर्सेस आहे ते कोर्सेस तुम्हाला एम एस सी ओरिएंटेड आहेत कंबाईनच्या दृष्टिकोनातून पण ते कोर्सेस पाहायला भेटतील एकदा ॲप्लिकेशन डाउनलोड करा त्याच्या मला फ्री व्हिडिओज बघू शकता मुद्द्यावरती येऊ त्याचबरोबर सब रजिस्टरचं जे पद आहे सब रजिस्टरचा जो कट ऑफ असणार आहे तो पण याच रेंजमध्ये लागू शकतो बघा साधारणतः चोपन्न ते सत्तावनच्या रेंजमध्ये काय असू शकतो तर सब रजिस्टरचा कट ऑफ असू शकतो हे ढोबळ मानाने मी घेतलेली काय आहे तर मार्क्स आहेत त्याच्यामध्ये पण मी विद्यार्थ्यांना जे मार्क्स पडलेले आहेत ना त्या मार्क्सचा एक रेफरन्स घेतलेला आहे आणि त्याच्या आधारावधी काय दिलं तर हा कट ऑफ दिलेला आहे पुन्हा एकदा त्याच्यामध्ये एक दोन मार्काचा फरक असू शकतो बट हे कशासाठी आहे की ज्या विद्यार्थ्यांना प्रिपरेशन करायचं आहे पुढचं मेन्सचं प्रिपरेशन करायचं आहे आता सगळ्यांनी मेन्सचं प्रिपरेशन करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की समजा तुम्ही काटावरती असाल समजा तुम्ही काटावरती असाल तर तुम्ही काय करू शकता तर मेन्स आणि प्री जे आहे मेन्स प्लस प्री पूर्वपरीक्षा या दोघांच्या मध्ये जवळजवळ साठ टक्के अभ्यासक्रम सारखा आहे मग पहिल्यांदा काय करा की दोघांचा कॉमन अभ्यासक्रम जो आहे ना तो अभ्यासक्रमाला टार्गेट करा जेणेकरून समजा जर तुमचं झालं सिलेक्शन झालं पूर्वपरीक्षा क्वालिफाय झाला तर तुम्ही काय झालेलं तुमचा साठ टक्के ऑलरेडी काय झालं मेन्सचा अभ्यास झालेला आहे त्याच्यानंतर मराठी आणि इंग्रजी राहत आहे आणि मग काहीतरी कॉम्प्युटरचा एक विषय येत असेल त्याचबरोबर लॉज वगैरे हो पी एस आयचे लॉज असतील एस टी आयच्या बाबतीमध्ये इकॉनॉमिकचा काही भाग येत असेल एस आर ओच्या बाबतीमध्ये काही इतर जे कायदे असतील हे येतील बघा साधारणतः अशा प्रकारचं काय तर हा ऑफ आहे ठीक आहे मी तर थांबतो ॲप्लिकेशन नक्की डाउनलोड करा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्याचं पण नाव टू इंडिया ग्रुप आहे आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जय हिंद मित्रांनो